सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण चार लेसनचा अभ्यास केलेला आहे. चौथ्या लेसनचा आपण मागील तासाला अभ्यास केला. आज आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे व्याकरण विभागाचा. व्याकरणमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार या घटकामध्ये पहिला टॉपिक जो येतो, पहिला घटक येतो तो म्हणजे वाक्य म्हणजे काय. आता वाक्य कसे म्हणायचं? आ काका जेवला बसला ह्याला वाक्य म्हणतात का? नाही. तर शब्दांचा जो समूह असतो त्याला वाक्य म्हणतात. पण समूह कसा पाहिजे? अर्थपूर्ण पाहिजे. शब्दांचा समूह जर अर्थपूर्ण असेल तरच त्याला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो. म्हणून वाक्याची डेफिनेशन, वाक्याची व्याख्या काय होते? अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. म्हणून इथे वाक्य दिले पाहिजे. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. हे शब्दाचे समूह आहे. त्याचा हा शब्द आहे मोठा. हे शब्द कसे अर्थपूर्ण एकत्र आहे म्हणून ते वाक्य कसे झाले? अर्थपूर्ण वाक्य तयार झाले आहे. आता वाक्यामध्ये दोन घटक महत्त्वाचे असतात. पहिला काय? उद्देश. आणि दुसरा विधेय. उद्देश म्हणजे काय? वाक्यामध्ये आपण ज्याच्या विषयी बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात. आता ह्या वाक्यामध्ये आपण कोणाविषयी बोलतोय? मुलगा. त्याचा मोठा मुलगा. मुलाविषयी सांगितलं की नाही? मुंबईला जातो. म्हणून हा मुलगा हा शब्द काय आहे? उद्देश आहे. आता विधेय म्हणजे काय? तर उद्देश ज्याच्याबद्दल सांगतो, उद्देश ज्याच्याबद्दल सांगितलं जातं त्याला विधेय असे म्हणतात. मुलगा काय करतोय? तर दररोज मुंबईला जातो. जाण्याचं हे कोणी सांगितलंय? उद्देशाने सांगितलंय. म्हणून त्याला उद्देशाविषयी कोण सांगतं? तर विधेय. म्हणून त्याला विधेय म्हणतात. तर विधेय कुठला शब्द येतो? जातो. समजलं? वाक्य म्हणजे काय? अर्थपूर्ण शब्दाचा समूह म्हणजे वाक्य. उद्देश म्हणजे काय? वाक्यामध्ये ज्याच्याविषयी सांगितलं जातं त्याला उद्देश. आणि उद्देशाबद्दल जो सांगितलं जातो त्याला विधेय असे म्हणतात. आता वाक्याच्या प्रकारामध्ये सात प्रकार आहेत. किती प्रकार येतात? सात प्रकार येतात. ते एक अर्थानुसार पडणारे प्रकार आणि दुसरे विधानानुसार पडणारे प्रकार. आज आपल्याला अभ्यासायचे ते अर्थानुसार पडणारे प्रकार. अर्थानुसार पडणारे प्रकार एकूण किती आहेत? चार. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञाअर्थी वाक्य. मग विधान म्हणजे काय? सहज बोलणे. जेवला का, बसा, या ना, हे काय आपण सहज बोलतो त्याला विधानार्थी वाक्य. मग ह्याची व्याख्या कशी होते? वाक्यामध्ये केवळ विधान केलं जातं त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ काय? माझे घर दवाखान्याजवळ आहे. समजलं? आता प्रश्नार्थी वाक्य काय? तर प्रश्नार्थी वाक्य म्हणजे क हा शब्दाने जे जे प्रश्न विचारले जातात. मग का, कशाला, कधी, केव्हा हे जे क ह्या शब्दाने विचारले जातात त्याला काय म्हणतात? प्रश्नार्थी वाक्य. मग व्याख्या लिहिताना काय लिहायची? वाक्यामध्ये प्रश्न विचारले जातात त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ काय? तुला लाडू आवडतो का? का काय आहे? क या शब्दाने विचारलेला प्रश्न म्हणून त्याला प्रश्नार्थी वाक्य. तिसरा प्रकार काय? उद्गारार्थी वाक्य. उद्गार म्हणजे काय? फीलिंग, भावना, मनाच्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरतात. मग भीती असते, आश्चर्य असतं, आनंद असतो, ह्या ज्या भावना व्यक्त करतो त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. इथे पा, अरे रे, हा वाईट झालं, काय झाले? दुःख व्यक्त केले. मग हे वाक्याच्या अगोदर लिहायचं असतं, ते वाक्याच्या शेवटी लिहित नाही आणि उद्गारार्थी चिन्ह द्यावे लागते, त्याला काय म्हणतात? उद्गारार्थी वाक्य. चौथा प्रकार येतो आज्ञाअर्थी वाक्य. आज्ञा म्हणजे काय? ऑर्डर देणे. म्हणजेच काय? शाळेमध्ये तुम्हाला ऑर्डर दिली जाते किंवा प्रार्थना, आदेश, विनंती, आज्ञा, उपदेश ह्या सगळ्यातनं येणारं वाक्य जे कसं असतं? आज्ञाअर्थी वाक्य. म्हणून जिथे आज्ञा, आदेश, संदेश, उपदेश दिला जातो त्याला काय म्हणायचं? आज्ञाअर्थी वाक्य. उदाहरण काय?
मुलांनो रांगेत चला आज्ञा दिली की नाही दररोज व्यायाम केला पाहिजे आज्ञा दिली की नाही म्हणून त्याला काय म्हणायचं आज्ञांती वाक्य आजच्या आपण तासकमध्ये काय काय शिकलो वाक्य म्हणजे काय वाक्यातले महत्त्वाचे दोन घटक उद्देश विधेय आणि प्रकार प्रकार कुठले विधानाची प्रश्नार्थी उत्तरार्थी आणि आज्ञार्थी समजलं तुम्हाला मी पीडीएफ फाईल पाठवलेली आहे त्यामध्ये हे सर्व दिलेले आहे वरची सुद्धा अभ्यासाला दिलेली आहे धन्यवाद आणि चॅप्टर